समोर बसलेले बंधू भगिनी, आज ह्या कार्यक्रमाला भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. मला यायला फार उशीर झाला आणि एवढ्या उशिरा येऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझी ते वाट बघत असल्यामुळे मी तुमचा आभारीही आहे आणि तुमची क्षमाही मागत आहे. काय अंगात थोडा ताप होता आणि ह्या शासनाने हे जे काय रस्ते करून ठेवलेत की चांगला माणूस कोमात जाईल असे रस्ते करून ठेवलेत. आणि म्हणून यायला एवढा उशीर गेला. रत्नागिरीमध्ये कार्यक्रमाचा झपाटाच लागलेला आहे. निलेश राणेने जिथे कार्यक्रम घेतला की टोप घालून शक्ती कपूर येतोच. महिलांनो तुम्ही लांब राहा, योग्य आमदार नाही तुमचा. अजून किती अंडी टाकेल का माहित नाही. मागे पण मी प्रवेशाचा कार्यक्रम घेतला, त्याच्या अगोदर आम्ही मिरकरवाड्याला गेलो. मिरकरवाड्यामध्ये रस्त्याचा असाच एक विषय होता. मेलं किती महिने झाले हा रस्ता होत नाही की साहेब अमुक अमुक महिने झाले अधिकारी दखल देत नाही. तर शिवसेनेवाले म्हणतात की आम्ही आल्यावरच ह्याचं बाकी सगळं काय आम्ही विल्हेवाट करू, कोणी मध्ये पडायचं नाही. मी त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि सांगितलं की पाचव्या दिवसात जर इथे बाकीची मशिनरी आला नाही तर मी तुझ्या ऑफिसमध्ये येणार. एवढं सांगितलं की पाचव्या दिवसापासून काम सुरू झालं. हे मी सुरू केलं ह्याच्यातला भाग नाही. हे का मी काय मोठं काम केलं नाही. माझ्या जागी कोणी दुसरा असता तरी त्यांनी ते केलं असतं. पण त्याच्यासाठी आडनाव पण राहणे पाहिजे लक्षात ठेव. हे येड्या गबाळ्यांचं काम नाही. असा कोणी आंडू बांडू येईल आणि काम करून घेऊन जाईल अशातला समजू नका. आता ते काम पूर्ण झालं. हेच जर निलेश राणे तिथून फोन करून तिकडे बोलला नसता तर आजपर्यंत ते काम तसंच राहिलं असतं. आम्ही वेळोवेळी तेच सांगत आलो की ह्या सामंत कंपनीने एवढीच कामं केली ज्या कंपनीमध्ये त्यांचा फायदा होता, ज्या रस्त्यांमध्ये त्यांचा फायदा होता. माझा वैयक्तिक काय सामंतांबरोबर वाकडं नाही. मी खासदार असताना माझ्या बाजूला बसायचे, माझ्याच पैशाचं जेवायचे. मी कशाला त्यांच्यासाठी काय वाकडं, माझं काय वैयक्तिक वाकडं काही नाही. पण माझ्या रत्नागिरीमध्ये जो पैसा येतोय, माझ्या रत्नागिरीच्या विकासासाठी जो पैसा येतोय, जर तो तुम्ही येऊ दिला नाही तर सर्वात पुढे निलेश राणे समोर उभा राहील हे दाखवण्यासाठी मी हे सगळं करतो. नुसता कारभार काय वाटेल तसा कारभार चाललाय तो. किरण सामंत बंद दरवाजामध्ये पीडब्ल्यूडीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतो. बंद दरवाजामध्ये मस्ती बघा केवढी आहे. बंद दरवाजामध्ये कधी टेंडर होतो? मला जे रस्ते पाहिजे तेच मी करणार. बाकीचे कोण आले? निवडणुकीला पैसे घेतलेच ना, आता समोर यायचं नाही. माझ्या ही गर्मी होती, निलेश राणेंनी तोडली. आता सगळीकडे रात्री बेरात्री पाटील साहेब आता रात्री गाडी घेऊन चाललेत की निलेश राणे आला होता हे ठेव. बरं झालं सामंतांचे पैसे तरी निलेश राणे काढतोय. यांचे गांधीजी कधीच कोणाला दिसले नव्हते. हे फक्त निवडणुकीला बाहेर यायची. काय गर्मी देशात. आणि देशात दाखवायचं त्यांना सुचलं कुठे? राणेंच्या समोर. अरे आम्ही त्या ठाकरेंना नाही ऐकलो तर तुझं काय ऐकणार? ते ठाकरे थकले तिकडे, त्याच्यातले मेन गेले वरती. एक फावड्या राहिलाय आणि एक छोटा राहिलाय, त्याचे आता दात निघतायत बाहेर. तो पेंग्विन नाचवतो तिकडे मुंबईमध्ये जनावर. बाकी सगळी कामं संपली मुंबईची, सगळे जनावर आणून आता मुंबईमध्ये ठेवायचे म्हणजे काम झालं. असा कधी विकास असतो? आज कोकणाला बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज बघण्यासारखं दाखवण्यासारखं काही नाही. बाजूला सिंधुदुर्गामध्ये एअरपोर्ट होतोय, आता 2 महिन्यामध्ये सुरू होईल. सुरुवात राणे साहेबांनी केली होती. तिकडचा महामार्ग मार्च एप्रिलमध्ये पूर्ण होईल. मग आपला महामार्ग का होत नाही? 650 बेडचं हॉस्पिटल राणे साहेब तिकडे काढू शकतात तर इकडे आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अजून सिटी स्कॅन नाही.
डॉक्टर मिळत नाही, डॉक्टर येत नाही, अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नाही. अहो परवा पालकमंत्र्यांच्या अंगावर गेले मिरेवाले, पालकमंत्री गच्चीवर जाऊन भाषण करतोय. लोक अंगावर आली म्हणून पालकमंत्री पहिल्यांदा इतिहासामध्ये गच्चीवर चढला रेस्ट हाऊसच्या आणि तिथून भाषण केलं. ही अवस्था झाली आहे. पहिले शिवसेनेला कोण नादाल नाही लावायचं, निलेश राणेंनी नादालाच लावून टाकलं, धंद्याला लावलं सालाला. त्या वाटतच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सांगत होतो त्या वरोडा गावामध्ये अहो पाणी देत नाहीये, मूलभूत सुविधा पाणी. आज लोकांचा सर्वात अधिकार कशावर आहे तर पाण्यावर आहे. म्हणजे आमदाराची मानसिकता बघा, पाणी देणार नाही कारण का तुम्ही विरोधाच्या पक्षात गेला तर मी पाणी देणार नाही. मानसिकता ही पाणी देणार नाही, पाणी थांबवून टाकलं कारण का पाणीपट्टी भरली नाही. अहो अशी किती गावं आहेत जिथे पाणीपट्टी भरली गेली नाही दोन दोन तीन तीन महिने, म्हणजे काय पाणी बंद करायचं. बाबू पाटील आणि ते सगळे सहकारी, त्यांचा तो सरपंच तिकडे गेला, जेवढी काय 40-50% पाणीपट्टी भरायची ती भरली. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं, सगळे चर्चा झाली, कलेक्टरांना फोन गेले, त्याच्यानंतर पाणी सुरू झालं तिकडे. आणि मग सभेमध्ये सांगायचं की आम्ही कधीच पाणी थांबवलं नव्हतं. अरे मग साला थांबलं कसं पाणी, आणि आम्ही सगळं काय केल्यानंतर पाणी सुरू कसं झालं. पाणी थांबवतो माणूस, ह्याला हाय नाही लागणार, ह्याचे केस असेच नाही गेले. ह्याला लोकांची हाय लागली. अहो महिला बिचारा पुरुष पाण्यापासून वंचित ठेवलं, पाण्यापासून. आणि मग तिकडे नेलं विनायक राऊतला. तुमच्याकडे कधी खासदार दिसलाही नसेल. आमच्या साहेबांवर टीका केली खालच्या दरावर. मम्मी बाळासाहेबांवर टीका केली. अरे तू तुझ्या साहेबाला तुझ्याजवळ ठेव, माझा साहेब माझ्याजवळ आहे. जर तू माझ्या साहेबाचा मान सन्मान ठेवणार नाही, तुझ्या साहेबाचा मान सन्मान आज नाही तर अख्ख्या जन्मात ठेवणार नाही, जा. माझ्या साहेबांवर टीका केली. आणि कशावर? कारण का पाण्याचा प्रश्न होता. का बाळासाहेब का वरतून बोलले होते का पाणी बंद करायला? आजपर्यंत कोण हिंमत करत नव्हतं, आजपर्यंत ठाकरेंवर बोलायची कोण हिंमत करत नव्हतं. आतमधून किती काळे आहेत हे ठाकरे, हे सांगायचं काम महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर मी केलं आणि मी नाही घाबरत त्यांना. अहो हे सगळं सैन्य असताना निलेश राणे कोणाला घाबरेल? अरे निलेश राणेला घाबरून उदय सामंत तू संरक्षण मागितलंयस, लक्षात ठेव. एक दिवस काढ ते संरक्षण बाहेर आणि ये समोर निलेश राणेच्या एक बापाची औलाद असशील तर. साल्या आम्हाला ग्रामपंचायत शिकवतो काय तू? आम्हाला ग्रामपंचायत शिकवतो. 95 नंतरचा जो काय बॅकलॉग होता, आमचे राणे साहेब नसते तर किरण सामंतला तो बॅकलॉग करायची कधी संधी मिळाली नसती. आज ज्या घरात राहतोस ना, ते कॉलेज बनवलंस ना, हे तसंच राहिलं असतं, काही राहिलं नसतं तुमच्याकडे. तो 95 नंतरचा बॅकलॉग राणे साहेबांनी किरण सामंतच्या हातात दिला म्हणून हे सगळं चित्र उभं राहिलं. खाल्लेल्या मिठाचं हे जागू शकत नाही कधी. आज 15 तुम्ही त्यांना आमदार केले, 15 या मतदारसंघामध्ये दाखवण्यासारखं काही नाही, सांगण्यासारखं काही नाही. आज उठसूट होते टीका कोणावर? निलेश राणेवर, कारण का यांची सगळी अंडी पिल्ली मी बाहेर काढली म्हणून. ज्याचं नाव बाबू माप, ज्यांचं नाव आता विकास पाटीलने घेतलं, तो अनधिकृत दारू विकायचा तिकडे हातखंब्याला, ज्याच्यामुळे तरुण इकडे ऍक्सिडेंटमध्ये मारले गेले, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं दारूमुळे, त्याला थांबवायचं काम निलेश राणेने केलं म्हणून हा राग आहे. बंद खोलीमध्ये सगळे ठेके व्हायचे, ते आता दरवाजे उघडून करायला लागतात निलेश राणेमुळे, म्हणून निलेश राणेवर राग आहे. अगोदर उघड दादागिरी असायची रत्नागिरीमध्ये, कोण जर अंगावर आला तर त्याला उलट मार्गाने संपून टाकायचा. आज ते करू शकत नाही म्हणून निलेश राणे नको. आज चारी बाजूला कुठे जिथे बघावं तिथे निलेश राणेची चर्चा होते. उद्या हा माणूस जर निवडून आला तर शिवसेनेची एक शाखा शिल्लक ठेवणार नाही म्हणून निलेश राणे नकोय. आणि म्हणून मी हे तुम्हाला आज सांगतो, मी निलेश राणे मोठा व्हावा म्हणून हे सगळं करत नाही. मी कोकणाचा काहीतरी देणं लागतो. माझ्या साहेबांना
या कोकणांनी अनेक पदं दिली, मुख्यमंत्री केलं, विरोधी पक्ष नेता केला, आज परत खासदार आहेत साहेब, हे फक्त तुमच्यामुळे आहेत हे म्हणून राणे कधी विसरू शकत नाही. आणि मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात निलेश राणे बरोबर राहिला. मला आठवती नाही जेव्हा मी खासदारी नव्हतो, जर माझ्या बरोबर पहिला समाज माझ्या बरोबर पावलावर पाऊल ठेवून जो माझ्या सोबत राहिला तो म्हणजे मुस्लिम समाज. आजही माझ्या बरोबर मेहताब सोहेल वगैरे जे सगळे लोक आहेत, मला माहित नाही माझ्यावर काय आहेत, मी त्यांना काय दिलं मला माहित नाही, आजपर्यंत मी सांगू शकलो नाही. पण सावली सारखे माझ्या बरोबर असतात, सावली सारखे. आणि म्हणून मुस्लिम समाजावर माझं नेहमी प्रेम राहिलंच आहे आणि मुस्लिम समाजाचंही माझ्यावर एवढंच प्रेम राहिलेलं आहे. तुमचे जे काय विषय असतील, तुमच्या ज्या काय मागण्या असतील, निलेश राणे मरेपर्यंत त्या मागण्या कधी सोडणार नाही, पूर्ण करणारच, एवढं सांगण्यासाठी आज तुमच्याकडे मी ते आलो. पण ह्यांचा डाव ओळखा, हे फक्त गोंडस चेहरे घेऊन येतील तुमच्याकडे, आमच्यासारखं कडवट बोलू शकणार नाही. कारण का जो खरं बोलतो तो तोंडावर खरं बोलेल, डोळ्यात डोळे टाकून खरं बोलेल. पण हे आड मार्गाने मागून येणार, लाईटी बंद करून येणार, दोन तीन गाड्यांमध्ये येणार, ठराविकच लोकांमध्ये भेटणार, आमच्यासारखे असे उघड्या मैदानात कधी येणार नाही, उघड्या मैदानात येणार नाही. आता 2 महिन्यामध्ये लोक निवडणूक आहे, काय केलं त्या खासदारांनी एकदा सांगू तरी दे. पूर्णगडमध्ये आला कधी, केलंस काय, निधी किती दिला, एकदा फक्त येऊन सांगू दे. या व्यासपीठावर मी निलेश राणे, त्या व्यासपीठावर तिकडे विनायक राऊताला उभा करा. काय केलं तू 5 वर्षामध्ये आम्हाला सांग, निलेश राणेनी मागच्या त्याच्या 5 वर्षामध्ये काय केलं मी तुम्हाला सांगतो. अहो ह्याला धड मराठी बोलता येत नाही, तिकडे सभागृहामध्ये जाऊन आबरू काढतोय आपली. काय बोलला माहिती आहे ना, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, अभी कोई वडापाव नाही खाताय. सभागृहामध्ये देशाच्या सर्वात मोठ्या पार्लिमेंटमध्ये आपला खासदार काय म्हणतो, अभी साला कोई पडापावी नाही खाताय. वो कोकण में बहुत बरा बड़ा गाड़ा पड़ता है ना गारा, उसके लिए हमको पैसा मांगता है. आणि परवा आम्हाला कळलं विकास पाटील साहेब, अगोदर आम्ही याला मीटर चोर म्हणायचो, आम्हाला परवा कळलं हा कब्बशी चोर आहे. तो अख्ख्या वकोलाला माहित होता मीटर चोर कोण विनायक राऊत. मागून जाऊन एमएससीजीच्या लाईनी कापायची आमच्या देसाई साहेबांना चांगला माहिती आहे, ते रिलायन्स मध्येच होते. त्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला माहिती आहे का त्याला मीटर चोर मानता यांच्या अगोदर तिकडे वकोल्यामध्ये. आता साहेब दुरुस्ती करून घ्या, आता तो कब्बशी चोर आहे. तो कधी तुमचा भला करू करायसाठी इकडे येणार नाही. तो 2014 अगोदर कधी दिसला नाही. विचार करा, ज्या मुंबईमध्ये ज्या युनियनचा हा उपाध्यक्ष किंवा जनरल सेक्रेटरी होता, 3,500 खंबाटाचे सगळे कामगार, मराठी कामगार, कोकणातले कामगार रस्त्यावर आणले यांनी, त्या मातोश्रीला 400 करोड रुपये कमवून देण्यासाठी 3,500 मराठी कुटुंब रस्त्यावर आले, त्याच्यामध्ये अनेक कोकणातले होते. ते कोणी सांगायचं, अहो 3,500, अहो या शिवसेनेवाल्याकडे कोण भीक नाही घालत, त्या मुंबईमध्ये कोण विचारत नाही. त्या BST चा संप झाला मागे काही दिवसापूर्वी, 36,000 कुटुंब रस्त्यावर बसवले उद्धव ठाकरेंनी. आणि उद्धव ठाकरे होता कुठे, तर त्याच्या ठाकरे पिक्चरचं कुठलं तरी गाणं रिलीज करत होता. आता ते गाणं महत्वाचं की 36,000 कुटुंब रस्त्यावर बसले ते महत्वाचे, आणि ते तरी पारंपरिक त्यांचे मतदार, असंही नाही की कोणतरी वेगळे कोण बाहेरून आले होते, पारंपरिक शिवसेनेचे मतदार रस्त्यावर बसून होते. उद्धव ठाकरे भेटायला सुद्धा गेले नाहीत. ह्या औलादीची ही लोक, असा हा पक्ष, मराठी माणसाच्या ध्येयधर्मासाठी ह्या सगळ्या पक्षाची रचना ठरली होती. आज काय राहिलं नाही रत्नागिरीमध्ये. आज निलेश राणे उघड फिरतोय, कोणतरी 4-5 टपोरी बोलले होते निलेश राणेला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अरे आला ना रत्नागिरीमध्ये निलेश राणे, काय केलंस तू माझं. रायगडलाही गेला, त्याच्या अगोदर मुंबईत होता, रोज कार्यक्रमात निलेश राणे फिरतोय. या शिवसेनेमध्ये आता दम नाही. सांगा उदय सामंतला ये समोर, किती तू पावसाळे बघितलेस, किती निलेश राणेंनी पावसाळे बघितले, एकदा होऊन जाऊ दे. अरे संघर्षातलं जीवन आहे आमचं, एक एक दिवस संघर्षात जातो. कधी मोकळे बसलो असं आम्हाला कधी आठवत नाही, कारण का लोकांची कामं करतो आम्ही, पैशाची कधी घमंड केली नाही. अहो माझे वडील तर देश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते,
आज कुठेही जाऊ शकलो असतो मी, कुठेही फिरू शकलो असतो मी, पण ज्या कोकणांनी माझ्या कुटुंबाला हे दिवस दाखवले, माझ्या कुटुंबाला वैभव दाखवला, त्या कोकणातल्या माणसाला कधी एकटं सोडायचं नाही, त्यांच्यावर कधी अन्याय सहन करायचं नाही म्हणून राजकारणात आलो. आणि आम्हाला संघर्ष सांगताय की म्हणे तू किती पावसाळे बघितले, आम्ही किती पावसाळे बघितले. अरे तू फक्त बायका जास्त बघितल्या, बाकी काही जास्त बघितलंच नाही तू. चार चार लग्नी काय करतो, पाच पाच कुठे ठेवतो, कुठे कोपऱ्यामध्ये, म्हणून सांगितलं याच्यापासून लांब राहा साला शक्ती कपूर आहे. हा कुठे काय करेल काय सांगू शकत नाही. आता फोटो बघून कंटाळा आला मला, आता कोणाच्या कोण कोणाला मिठी मारत हेच कळत नाही. एक तर तू टोप असा लावलाय, मला कळत नाही की तू टोप कुठून लावलाय. अरे एवढे ठेकेदारीतले पैसे कमवतोस, टोप तरी चांगला लाव. अरे वाटू तर तिथे पुरुष आहे म्हणून, ते दोन बायका एक दुसऱ्यांना मिठी मारतात असं दिसत. अरे कोणाला धमकी देताय तुम्ही, कोणाला? ग्रामपंचायत लढवायची? अरे निलेश राणे कुठेही गेला ना, चल माझ्या बरोबर मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये. राणेला फक्त बघायला लोक उभी राहतात, लक्षात ठेव, ग्रामपंचायत सोडून दे. आणि एवढीच जर भीती वाटत असेल तर कशाला निलेश राणेचं नाव घेता? प्रत्येक भाषणामध्ये निलेश राणेचं नाव, माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, संध्याकाळचं ग्लास भरत नाही. हे अशी लोक म्हणे निलेश राणे असा, निलेश राणे तसा, या ना उघड्या मैदानामध्ये. निलेश राणेला फक्त विकास करायचा आहे, मला वैयक्तिक तुमच्या भांडणामध्ये काही रस नाही. मला वैयक्तिक कोणाबरोबर भांडणं करायची नाही, भांडणं पण माझ्या लेवल बरोबरच्या लोकांची मी करतो. हे कुठे खालचे दीड दमडीचे पाकिट मार लोक. अहो त्यात ठाकरे ना, आम्ही मुंबईमध्ये 2005 तो काळ आठवा, उद्धव ठाकरेच्या गाडीवर बाटल्या मारल्यात माझ्या लोकांनी, बाटल्या. त्या राणेंशी बोलतोय लक्षात ठेव, तो उद्धव ठाकरे तुझा समोर उभा राहत नाही, तर तू काय उभा राहशील, पिवळी होईल. आणि म्हणून नाही त्या भानगडीत पडू नका, नाही त्या भानगडीत पडू नका. लोकांना जो विकास पाहिजे तो विकास तुम्ही द्या. निलेश राणे कुठे कुठे चुकत असेल तर ठीक आहे, निलेश राणे चुकत असेल, पण निलेश राणेचं नाव घेऊन जर विकास करत असाल तर मला तेही मान्य आहे. लोकांचा विकास हा अग्रक्रमांकावर असला पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको. आणि मुस्लिम समाज मी नेहमी बघितलाय, आमच्या साहेबांच्या काळापासून मी बघितलंय, मुस्लिम समाज एकदा कोणावर प्रेम करतो तो मरेपर्यंत प्रेम करतो, त्याला कधी सोडत नाही. आणि म्हणून एवढे सगळे लोक माझ्यासमोर जमलेत. हे तुम्ही 15 त्यांना काही देऊ शकले नाहीत म्हणून ही सगळे लोक जमलेत. 15 वर्षामध्ये या लोकांना जर तुम्ही दिलं असतं तर ही लोक सगळी माझ्यासमोर जमली नसती. आज ठिकठिकाणी माझा स्वागत केला नसता. आज सर्वात जास्त कुठे स्वागत होत असेल तर माझ्या रत्नागिरी तालुक्यामध्ये होत आहे. हे उगाच घडत नसतं लक्षात ठेवा. 2019 निवडणूक समोर आहे. मी आज तुमच्याकडे मतं मागायला आलेलो नाही, मतं मागायला हक्काने येईन की निलेश राणेकडे तुम्ही निवेदन द्या, ही कामं केल्याशिवाय परत तुमच्याकडे येणार नाही, हे सांगायला निलेश राणे परत येईल तुमच्याकडे. पण आज काय मी मत मागायला आलेलो नाही, आज फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. आज फक्त हात जोडून तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. एकदा निलेश राणेला संधी देऊन बघा, एकदा या व्यासपीठाला संधी देऊन बघा. ह्यांच्या नाय शाखा बंद करणारच, ह्यांचे जे काय खोटे उघडे नागडे सगळे काय सगळे धंदे होते सगळे उघड्यावर काढणार आणि रत्नागिरीचा पैसा रत्नागिरीला परत देणार, यासाठी निलेश राणेला खासदार करा. इतक्या वर्षापासून ज्या डांबर घोटाळ्यामध्ये अनेक पैसे अनेक करोड रुपये कमवले, नुसतं डांबरच्या बिलामागे जवळपास 100 कोटीच्या वरती हे लोकांनी पैसे कमवलेले, नुसतं डांबरच्या बिलांमागे. आणि विकास पाटील साहेब बोलले ते खरं बोलले, ह्यांचे रस्ते कधीच 6 महिन्याच्या वरती टिकत नाहीत. करोडोच्या वरती डांबराची बिलं सरकारकडून कशी तरी अधिकाऱ्यांना धरून बिलं घरात आणली, पैसे कमवले. तुम्ही पैसे कमवले असाल, पण एकदा निलेश राणे खासदार झाल्यावर तुमच्या सगळ्यांवर इन्क्वायरी लावणार आणि ते पैसे परत रत्नागिरीच्या विकासासाठी लावणार, हे सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलो. आज करोडोचा पैसा आपल्या रत्नागिरीमध्ये येतो. आता जिल्हा नियोजनाच्या बैठकांमध्ये जिल्हा नियोजन आपला आराखडा काहीतरी 250 करोडचा आहे, खर्च झाले फक्त 4 करोड. 250 करोड माझ्या रत्नागिरीचे खर्च झाले नाहीत, ते जाणार उद्या राज्य सरकारकडे परत. म्हणजे 250 करोड रुपयाची आपल्याला गरज नाही.
उद्या एकदा राज्य शासनाकडे परत गेल्यानंतर ते काय पैसे परत मिळणार आहे? फक्त 4 करोड रुपये खर्च झाले. आमदार किती शिवसेनेचे? राजू साळवी राजापूर, सदानंद चव्हाण संगमेश्वर चिपळूण, उदय सामंत इकडे, पालकमंत्री इकडे, विनायक राऊत खासदार, हे सगळे असून सुद्धा फक्त खर्च झाले 4 कोटी रुपये. 225 कोटी रुपये गेले परत, आपल्याला नाही मिळणार ते परत. निलेश राणे असता त्या जिल्हा नियोजनामध्ये कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत नसती ते 4 करोड रुपये किंवा 225 करोड रुपये परत पाठवायची. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आज सांगण्यासारखं भरपूर काय, मलाच उशीर झाला आज. म्हणून निलेश राणे तुमच्याकडे परत येईल, आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. पण आज एक वातावरण झालंय अख्ख्या रत्नागिरीमध्ये, जर विकास पाहिजे असेल, जर या भ्रष्टाचाराला तुम्ही कंटाळला असाल, या गुंडगिरीला कंटाळला असाल, तर त्याला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष. एकच उत्तर, एकदा आम्हाला संधी देऊन बघा. या महाराष्ट्रामध्ये असा कोण अधिकारी नाही, असा कोण नेता नाही जो राणेंना गुडघ्यावर टेकवेल. आम्ही लोकांना गुडघ्यावर टेकवलेत, लक्षात ठेवा. ते मंत्रालय उद्या काम करेल तर फक्त तुमच्यासाठी काम करेल, माझ्यासाठी नाही. एवढं सांगण्यासाठी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना तुमच्या समोर इथे घेऊन आलो. आज मोठ्या प्रमाणात माता भगिनी इथे माझ्याकडे आहेत, माझ्या समोर आहेत. तुम्ही सगळे आज माझ्यासाठी इथे जमलात, रात्रीचे 10 वाजलेले. कुठल्या शब्दाने मी तुमचा आभार व्यक्त करावा मला माहित नाही. हे फक्त प्रेमापोटी आहे मला माहिती आहे. हे निलेश राणेवरचं प्रेम आहे, आमच्यावरचं प्रेम आहे, म्हणून हे सगळं चित्र आहे. हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, हे माझ्या नशिबात आहे, म्हणून मी तुमचा आभार व्यक्त करतो.